या मंडळी ही प्रेमनगर सोसायटी. कोणतीही सोसायटी जिवंत वाटते ना ती बच्चे कंपनीमुळे. बघा इधर थांबो. मीटर फास्ट आहे. ती बघा कोण. 5 रुपया कम करो. 20. अरे 2 रुपये के लिए कितना झिकझिक करतो तू. आपल्याच कलनीत आलिया वाटते राहायला. हा आदित्य शांत आणि कमी बोलणारा मुलगा, पण हा जे काही बोलतो ना ते विचार करून योग्य तेच बोलतो. 20 रुपये 20 20. पण ही यांची कोण असेल. हा विराज सतत धावपळ करणार. कॉलनी मध्ये कुठे काही घडलं याची पहिली खबर याला असते, पण प्रत्येकाला मदत करायला नेहमी पुढे. पण खूप ओल्ड फॅशन वाटते ना. ऐश्वर्या, आई बापांनी नाव काय ठेवलं ऐश्वर्या, स्वतःला जणू ऐश्वर्या राय समजायला लागली. अभ्यास सोडून नट्टा फट्टा करण्यात तिचा जास्त वेळ जातो. किती घाणेरडी रिक्षा आहे खडखडाट नुसता. गावावरून आली आहे वाटत. आर्यन उर्फ कच्चा लिंबू या ग्रुप मधलं शेंडे फळ. जगातले सगळे प्रश्न यालाच येऊन पडलेले असतात. हिने गावावरून खूप बोर आणले असणार. हे जीवन राव, खाण्याशिवाय यांना काही सुचतच नाही. प्रचंड आळशी, दादागिरी, खोड्या करण्यात एकदम एक्सपर्ट. कटकट आहे. खूप गोड मुलगी आहे ना. ही शरयू, ग्रुप मधली हुशार आणि समजूतदार मुलगी, ग्रुप लीडर. या ग्रुप मध्ये ती जे बोलेल तेच फायनल. आणि ही कोण. साळवे काका काकूंबरोबर कोण आली ही नवीन मुलगी. कोण असेल बरं ही. आपण त्यांना जाऊन विचारूया का त्यांनी बोर आणलेत का. तुला खाण्याशिवाय दुसरं काही सुचत का. निव्वळ अंधश्रद्धा आहे तुझी. आता मला ताण लागले. ए कच्चा लिंबू जा ना पाणी आणा. ए जा ना. प्लीज जा ना. तुझ्या पाया पडतोय. प्लीज जा ना. अरे थांबा रे, काय चाललंय तुमचं नाटक. आपण सगळेच जाऊ ना. हा ठीक आहे. 1 2 3 काकू पाणी. काकू पाणी. अरे पाणी. थांबा. पाणी. काय रे एकदम शांत. काकू तुम्हाला माहितीये ना तो विक्रम दादा किती खडूस आहे ते. त्याच्या घरात गेलेला एक तरी बॉल त्याने परत दिलाय का. काकू त्याला आमचे सगळे बॉल परत द्यायला सांगा ना. बघेन. बरं सांगेन. थँक्यू. मस्ती नकोय. आर्यन अरे एक. अरे किती वाजले. शाळेत जायचं नाही का. ताई खेळू दे ना ग. ताई खूप वेळ आहे ग अजून. अगं काय खूप वेळ, एक तास उरलाय फक्त. चला निघा तर पटकन. आणि हो आज मला संध्याकाळी बाहेर जायचंय, तर आज ट्युशनला सुट्टी. अरे काय काय नाही. मी निघतो. टिफिन घेतला. हो घेतला. लवकर. काय
आपण पुन्हा डॉक्टरांकडे जाऊया. पुन्हा पुन्हा डॉक्टरकडे जाऊन रिपोर्ट बदलणार आहे का? अगं पण आणि ही मुलं काही परकी आहेत का? येतो. स्मिता, स्मिता डार्लिंग, काय आता? अग एक 200 रुपये असले तर दे ना, एका मीटिंगला जायचंय. संध्याकाळी 500 परत देतो. एक फुटकी कवडी मिळणार नाही आता तुम्हाला. मला तुमची सगळी नाटकं ठाऊक आहेत. अग असं काय करतेस? बर चल 100 दे, मी बसने जातो. तुम्हाला जिथे कुठे जायचंय ना तिथे चालत जा. ठीक आहे, मग घरात एखादं सामान घ्यायला झालं तर बोलू नकोस मला. खबरदार, घरातल्या एकाही वस्तूला हात लावाल तर. खायला काळ भुईला भार, वर्या पोरीला आणून टाकलं माझ्या डोक्यावर. अगं तिला कशाला बोलतेस? आता आपल्याशिवाय दुसरं कोणी ऐकत तिचं? हो ना, कोणी नाहीये ना आपल्याशिवाय. हा मग जाऊन अनाथ आश्रमात टाकायची होतीत ना. काय बोलतेस तू, माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे ती. हो ना, सख्ख्या बहिणीची मुलगी आहे म्हणे. स्वतःला दारू ढोसायला आणि जुगार खेळायला पुरतात का पैसे? कसे पोसणार होत आपण तिला, सांगा ना. आणि तू काय माझं थोबाड बघत बसली आहेस? सोनं लागलंय माझ्या थोबाडाला. चल आधी भांडी घासायला चल. आणि तुम्ही जाऊन मरा कुठेतरी. एवढा राब राब राबतो, सगळे कमावलेले पैसे तुझ्या हातात आणून ठेवतो, तरी हे ऐकायला लागतं मला? आहे किंमत आहे का माझी? बघतो मी माझं काय करायचं ते. मी तुझी एवढी पूजा करतो, अर्चना करतो. माझी एकच इच्छा आहे की आयुष्यात एकदा तरी तुझ मला दर्शन दे, फक्त एकदाच. अजून एक इच्छा पूर्ण करशील माझी? माझ्या बरोबर एकदाच, एकदाच माझ्या बरोबर कटिंग पी, एकदाच कटिंग छा. माधुरी की जय. हॅलो, हा बोल ना. मी काय बोलू, सेम टू यू डिअर. हो नाही अरे, आज नाही जमणार, आज मी घरीच आहे. थांब ना 2 मिनिटं. नाही अरे ताई, माझ्या बेण्या बांधून दे. 2 मिनिटं थांब शरयू. अरे काय नाही, माझी लहान बहीण आहे बाजूला. ताई मला उशीर होतो आहे. शरयू 2 मिनिटं थांब ना. नाही तू बोल प्लीज ताई. शरयू गप्प बस, थांब मी आईलाच बोलवते. आई शरयू. काय चाललंय दोघींच? बाबा शरयू जरा खेळण्याकडे लक्ष कमी दे. हा आणि अभ्यास कर. ताई बघ कसा अभ्यास करते ते. हा शिक जरा ताई कडून. बॅग आण ग. चल चला. बाय बाय बाय. ए बांध ना वेण्या प्लीज. शरयू 2 मिनिटं थांबायला काय होतं ग तुला? अगं प्लीज मला उशीर होतो. मी अभ्यास करते, तुला फोनवर बोलायला बरोबर वेळ असतो. शरयू गप्प बस. ए काय चाललंय तुमच्या दोघींचं? आणि काय हे अजून तुझ्या वेण्या बांधून नाही झाल्यात? तायडे ते फोनवरचा बोलणं आधी कमी कर. नखरे चालू आहेत. काही नाही नखरे बिघडे. कसा अभ्यास करते ते माहितीये मला. गप्प बस. आई अगं आई. अरे हो काय झालं इतकं?
रडायला? माझी मॅथची बुक नाही सापडत आहे. हो का? बॅग कुठे? दरवाजाच्या मागे. आणि बॉल? चपलांच्या स्टँड मध्ये. कॅरम? कॅरम बेडच्या खाली. बर, फुटबॉल? किचन मध्ये पोटमाळ्यावर. हे सगळं लक्षात आहे ना तुझ्या, पण वही कुठे माहिती नाही. अगाई सापडत नाहीये. कुठे ठेवली होतीस? इथेच. अरे सापडली. सापडली ना. आवर उशीर होतोय. झालाय नाश्ता माझा, अजून किती वेळ लागणार आहे तुला? झालं रे बाळा. हे काय नाश्ता झाला पण? नाही ग, उरलेला बांधून घेतलाय बॅगेत. अरे टिफिन दिलाय ना तिने? हो नाश्ता पण घेतला, मध्येच भूक लागली तर. बरं बरं, अजून तुला काही हवंय का? अग दोन ऍपल दे त्याला. अजिबात बाहेरचं काही खायचं नाही, लक्षात ठेव. टिफिन संपूर्ण संपून यायचा. आर्यन अर्धवट ठेवलास तर बघ. लक्ष कुठे तुझं? अगं आजचा न्यूजपेपर कुठे? पेपर कशाला पाहिजे तुला? दादू आला असेल. जा लवकर. कॅट कॅट. अगं वाजले किती? शाळेत जायचंय बाळा तुला, फॅशन शो ला नाही. आई पाच मिनिटं थांब ना, फक्त पाच मिनिटं. अरे माझी पोरगी आहे ती, फॅशन शो ला जाईलच आणि खूप मोठी मॉडेल होणार आहे, तिला अजिबात बोलायचं नाही. करा करा लाडले कीचे, पण जरा अभ्यासात सुद्धा लक्ष द्या म्हणावं. हे बाई ती माझ्यासारखी हुशार आहे, तुझ्यासारखे ढ नाही. ती खूप मोठी मॉडेल होणारच आहे, अजिबात तिला बोलायचं नाही. तुमच्या दोघांच्या तोंडाला लग्न म्हणजे ना. जाऊ दे, तुमचीच लेक आहे ना फक्त ती. अगं झालं का? आड लवकर, उशीर होतोय मला, गाडी चुकेल. हो आले. किती उशीर करतेस ग, रोजच आहे तुझं. हे घ्या बटाटा. काय रोज रोज नवीन भाज्या करा यांच्यासाठी. बाबा मला जरा 200 रुपये द्या. कशाला 200 रुपये? अहो माझ्या फ्रेंडचा बर्थडे आज. मग काय झालं? अहो त्याने मला गिफ्ट दिलं होतं बाबा, मला नको का द्यायला? द्या ना प्लीज. पटकन तुला काल पैसे दिले होते बरं, पकड जरा. तू कामाच्या वेळेस अडवत जाऊ नकोस. थँक्स बाबा. तो डबा दे, जेवतो पण मी, कामाला जातो ना. चल रे कमी हो. बाबा मला 50 रुपये द्या. काय चाललं तुमच्या दोघांचं? तुला कशाला पैसे? त्याला 200 दिलात ना, मला 50 तरी द्या. कानफा ठेवी ना. अगं आवर याला, रोजच यायचं. ए तुझ्या आईला, तू एक दिवस माझा जीव घेणार आहे पनाती साला. ए तू माझ्या गाडी समोर ना काळ्या बोक्यासारखा आडवालास, कळलं ना? आणि पनवती कोणा बोलतो रे? तुला बोलला बे, तुला बोलला. काय करणार? थोबाड फोडे. ते नाही जमलं तर तुझ्याच केबिन मध्ये उलटा लटकवेन तुला. अबे तो मी काय हात मध्ये चुडी घातला आहे? मी पण तुझा कपडा काढून तुझ्याच गाडीच्या वरती उलटा लटकवीन. तू माझे कपडे काढणार? अरे तुझ्या या काळ्या मिशा आहेत ना, त्या मिशांना रश्या बांधेन आणि माझ्या आहे ना गाडीच्या पाठीमागे तुला बांधून ना अख्ख्या मुंबईभर फिरवेन तुला. मग म्हणत बस, 1 मिनिट 2 सेकंद. अबे तो मी काय, कोण गेला बे? एक मिनिट 2 सेकंड, कुठे चालला? एंट्री करून जा. तुला तो मी नंतर बघतो. मला नंतर बघ, तो बघ. गेला 1 मिनिटात 2 सेकंदात पोहोचला. कुठे चालला? माझे कपडे काढणार. वा अरे बापरे, उशीर झाला, मुलं वाट बघत असतील. ए बोक्या, काळे बोक्या. दादू आजकाल खूप उशीर करायला लागलाय. हा आला. काय रे दादू, किती लेट? गुड मॉर्निंग चा टाइमपास करेल आता. हाय दादू, गुड मॉर्निंग. सगळे आले का बघ? आर्यन राहिलाय. मग बोलो. आर्यन. ए बाबा हळू जाईल परत. झालं बोलो. बोलो आर्यन. आर्यन 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 आर्यन. 1 मिनिट 2 सेकंड. कसाला एवढा ओरडतो? कान फुटला माझा. थांब मी जाबून घेऊन येतो. तुला तो मी नंतर बघतो बे. नाही तो बोच करायचा. काय रे भैया? आर्यनची आई. आर्यन कुठे आहे? आर्यन आर्यन तर केव्हाच गेला. नाही तो, ते पोरा लोक सगळा तयारी करून केव्हाच्या बाट बघतो आहे. स्कूल बस पण केव्हाच्या थांबेला आहे. कुठे आहे आर्यन? आर्यन खरंच हा मुलगा ना. आर्यन आर्यन. अरे बाहेर निघ लवकर, खाली सगळे वाट बघतायत. चल लवकर उठ. आईला दादू नवीन फोटो. हात नाही लावायचा, माधुरी फक्त माझी आहे.
निव्वळ अंधश्रद्धा आहे. आला बोक्या आला बोक्या. प्लीजा त्याला काय बोलायचं नाही. माधुरीजींची शपथ. बाथरूम मध्ये पेपर वाचत बसला होता ठाकूर, तसाच उचलून आणला आहे. नीटने बे पनवती, काय झालं आता? का गप झाला? जाना बे तू, तो घाबरलाय तुला. ए ठाकूर दार लाव ना, चल. किती टाइमपास करतोस रे नुसता आळशी. ए ती बघ, हाय, ही कुठल्या शाळेत जात असेल? जात असेल दुसऱ्या शाळेत. दुसऱ्या शाळेत का जात असेल? अरे तुम्ही कोणाबद्दल बोलताय? दादू, आमच्या कॉलनीत एक नवीन मुलगी राहायला आली. अरे वा, काय नाव काय तिचं? नाव नाही माहित. अरे तुमच्या कॉलनीत एक मुलगी राहायला आली आणि तिचं नाव माहित नाही तुम्हाला? अरे आताच आली आहे ती राहायला आणि गावावरून आली आहे वाटतं. खूप सिम्पल आहे. अरे सिम्पल आहे म्हणून काय तिला काय नाव नाही आहे का? अजून आमची मैत्री सुद्धा झाली नाही. अरे मग करा तिच्याशी मैत्री. अरे इथे तिच्या कुणी ओळखीचं नसेल नाही का? एकटी पडली असेल बिचारी. करा नक्की करा. हो बोला माधुरी की जय. बघता बघता महिना उलटून गेला. या मुलांना शाळेत जाताना रोज ती बघायची. तिलाही वाटायचं शाळेत जावं, या मुलांसारखे छान युनिफॉर्म्स घालावेत, खूप शिकावं. पण काय करणार बिचारी, मामा मामीने तर घरकामाला ठेवून घेतलं ना तिला. काय होईल या चिमुकल्या जीवाचं? कोण मदत करणार तिला? नाही माझी मुलगी डॉक्टर होणार. नाही माझी मुलगी इंजिनियर होणार. अरे मी सांगतोय ना, डॉक्टर म्हणजे डॉक्टर, इंजिनियर म्हणजे इंजिनियर. डॉक्टर होणार इंजिनियर, डॉक्टर इंजिनियर, डॉक्टर इंजिनियर. मला नाही डॉक्टर व्हायचंय, नाही इंजिनियर व्हायचंय, मला पायलट व्हायचंय. मी मोठे होऊन तुम्हा दोघांनाही विमानात फिरायला घेऊन जाणार. अरे वा, आमच्या मुलीला पायलट व्हायचंय? माझी काही हरकत नाहीये. काय म्हणालास, काय म्हणालास? तो पैसे देतो सोड रे. उद्या संध्याकाळ पर्यंत पैसे नाही ना दिलेस तर ही अख्खीच्या अख्खी डोक्यात रिकामी करीन तुझ्या. देतो कळलं का? चल निक, चल. नेक्स्ट. सदाशिव साळवे. नमस्कार. ते हे अरे काय करताय असं ठेवा ना. तुला बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणे. हो ना भाई, हो एवढा लॉस झाला ना, रस्त्यावर आलोय मी तिकडलं तुझ्याला मला. गप्पे बर गप. तुझ्या लॉसशी मला काय पण लेन देन नाही, मला माझे पैसे हवेत, कळलं? ए डायरेक्ट बघ बबन किती निघतात त्याच्याकडं. इंटरेस्ट पकडून सव्वा तीन पेटी भाई आपले. फक्त तुला किती दिवस लागतील पैसे परत द्यायला? एक दोन दिवसात मी देऊन टाकतो. दोन दिवस फक्त? चल चार दिवस दिले. नाही दोन दिवस पुढे, मला दोन दिवसात देतो ना मी. दोन दिवस माझ्याकडनं बर. पण चार दिवसात पैसे नाही ना दिलेस तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? चल निघ आता. ए थांब इकडे. काय? ए ब्रेसलेट, हे घड्याळ, सोन्याचे दागिने घ्यायला तुझ्याकडे पैसे आहेत आणि माझे पैसे द्यायला नाही वय. भाई खरे नाहीत, बेंटेक्सचे आहेत. हा काय, लोकांसमोर आपलं प्रेस्टिज आहे ना, ते टिकवायला आपल्याला वापरायला लागतं. पण हे सांगू नका कोणाला, आपलं तर ठेवा. तुझ्या प्रेस्टिजशी मला काय पण लेन देन नाही, कळलं? बर. दोन दिवस. आता चार दिवस म्हणाल होतो तुम्ही. हा चार दिवस. चार दिवसानंतर जर पैसे नाही ना दिलेस तर घरात घुसून मारीन तुला, कळलं? बर चल निघ आता. चल नेक्स्ट. साहेब बोलत आहेत. हा हा. पकड़ा
नाव काय तुझं? आशा विजय बोरकर. छान नाव आहे ग तुझं. कितवीत शिकतेस? आशा हो आले. आर्यन हाय. हाय. ये काय करतेस इथे? नुसतं बाहेर हुंदडायला हवं तुला. जा घरात जा आणि केअर काढ, आणि तो केअर नंतर बाहेर टाकून ये. कळलं? मी ऑफिसला चालले. मामा आला की त्याला सांगिळून घे. तयार ठेवलंय जेवण. जा आधी आतमध्ये. चल. किती खडूस आहे ही बाई. बिचारीवर ओरडते आहे. तीच नाही, तिचा नवरा पण खडूस आहे. ए, आपण तिच्याशी मैत्री करायची का? हा रे, दादू पण बोलला होता की ती बिचारी एकटी पडली अशी. हो. ए ती भो, चला आपण तिच्याशी बोलूया. हा चल चल चल. हाय, तुझं नाव काय? आशा विजय बोरकर. मुकाम पोस्ट बोरवाडी, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. आईला काय इंट्रोडक्शन देते यार. खूप हुशार दिसतेस. हो, शाळेत नेहमी माझा पहिला नंबर यायचा. पहिला नंबर? वा छान. बर, मी शरयू, ही ऐश्वर्या, हा आर्यन, हा आदित्य, हा जीवन, हाय, आणि हा विराज. हाय फ्रेंड्स. नाही, मी कचरा टाकायला जाते. चल आमच्या बरोबर खेळायला. काय ग, काय झालं? माझ्या मामीला खेळायला आवडत नाही. मी कचरा टाकून घरी जाते. अगं अगं, पण ती आपल्या मामीला एवढी का घाबरते? तुला माहिती आहे ना तिची मामी किती डेंजर आहे. पाहिलंस ना मगाशी. हो. चला, आले का सगळे? कोण? शरयू. मग कुठे आहे ती? बोलवा तिला. काय माहित? शरयू शरयू शरयू. ए बाई, तुझ्यामुळे रोज उशीर होतो आणि तुझ्या बाई मला ओरडतात. अरे आर्यन, आज लवकर. चांगला आहे, चांगला आहे. अरे पनवती, संभालून घेऊन जा. माधुरी मुळे मी गप्पा आहे. चला बोला माधुरी की. शाबास. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. सिट डाउन. थैंक यू टीचर. जीवन, स्टैंड अप ऑन द बेंच. सॉरी. दिस इज योर लास्ट वार्निंग. नेक्स्ट टाइम आई विल कॉल योर पेरेंट्स. सिट डाउन. हैव यू ऑल ब्रॉट यस्टरडेज होमवर्क? येस, कम इन प्लीज. मॅडम, ही प्रिन्सिपल मॅडम ने नोटीस पाठवली. येस चिल्ड्रन, लिसन नाव. टुमॉरो आर स्कूल इज ऑर्गनायझिंग अन एलिक्युशन कॉम्पिटिशन. द सब्जेक्ट इज इन मराठी. यू हॅव टू स्पीक ऑन आ ई. हु इज पार्टिसिपेटिंग? कम ऑन, पुट अप युअर हँड्स. विरेश सावंत. येस टीचर. आरुष गायकवाड. Yes, teacher. आयान पाटील. Yes, teacher. सीमा राणे. Yes, teacher. Yes. यू शरयू देसाई, हात वर होता तुझा. नाही टीचर. नाही, तुझा हात वर होता. तुझं नाव लिहून घेते मी. नाही नाही, नको टीचर. ही माझ्या क्लासची लिस्ट घ्या. तू का माझा हात वर केलास? अरे असं काय करते, आपल्या टीम मधून कोणी नको का भाषण करायला? मग तू स्वतःचा हात वर करायचा. अरे असं कसं स्वतःचा हात वर करायचा? तू मठ्ठयस का? तू असशील मठ्ठ. तू मठ्ठयस. तू मठ्ठयस. जाऊ नको. देन एकच काय? गप्पा बसा, शांत बसा रे. थांबा. काय काय चाललंय? काय नुसतंच काय वचा वचा मारामारी करायचा? गप्पे जाड्या मारे ना.
काय झालंय दादू? आमच्या स्कूल मध्ये एज्युकेशन कॉम्पिटिशन आहे. अरे वा, कुठली? वक्तृत्व स्पर्धा. अच्छा, वक्तृत्व स्पर्धा. दादू, वक्तृत्व स्पर्धा. मग त्याचं काय? तर याने माझा हात वर केला आणि मॅडमनी माझंही नाव लिहिलं. अगं मग घाबरच का? बिंदास बिरदू. तू लिहून देणार आहेस? हो, देतो ना, लिहून देतो ना. बर, विषय काय आहे मला सांगा. आई. अच्छा, आई. मैं आई 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 माता मदर. समानार्थी शब्द नकोय. काय मला विषय कळलेला आहे. आई आयडिया येते म्हणून मी म्हणतो. आई आई आयडिया. आई ऐका, आई आई असते करण अर्जुनची राखी गुलजार. आई असते अरुणा इराणी. आई असते निरूपा रॉय. आई असते रोहिणी अटंगडी. आई असते रीमा. काय बस झालं, गाडी स्टार्ट कर. ठीक आहे, तेरी बात मेरी समझ में आई. बर बर, सॉरी सॉरी, चला निघूया. चला तर आई वरचा निबंध असा आहे. नाही नाही, पण तुम्ही माझं ऐकून घ्या. आईचा असा आहे, माधुरी की जय. तर आई हा असा विषय. आई, आई, मला भाषणासाठी मदत कर. माझ्याकडे कामं पडलेत आणि माझ्याबद्दल मीच काय सांगायचं. अरे काही नाही रे, आई आली होती. तू बोल. अरे वेडायस का तू? नाही, आज संध्याकाळी नाही रे. बर. ए ताई ताई, थांब ना प्लीज. अगं काय झालं तुला ओढायला? मला ना तुझी हेल्प हवी आहे. अगं आता ना मला खूप लेट झालंय, आपण नंतर बोलू. नाही नाही, चल बाय बाय बाय. प्लीज ताई, प्लीज. शी गेली, आता मी काय करू? भैया. काय झालं शालू बेटा? भैया, तुला किती वेळा सांगितलं, शालू नाही शरयू. हा तेच, ते काय झालं सांगो तरी. अरे उद्या मला ना आई या विषयावर शाळेत भाषण करायचंय आणि मला काही सुचत पण नाहीये. प्लीज तू माझी हेल्प करशील? आई लिबो. लिबो? लिबो नाही रे, आई. लिओ. बोल. आई बोले तो साक्षात गंगा मैया, एकदम पवित्र निसार. ते मराठी मध्ये कोणी तो बोला आहे, सोमी तीन जगाचा आईच्या बिना भिकार. मी पण माझ्या आईच्या बिना भिकारीच आहे. एवढाश होता, एवढाश. तेव्हा माझ्या आई माई. शालू कुठे गेला? कुठे गेला? एवढा चांगला भाषण दिला, आबडला वाटतो. घाबरू नको ये. काय करतेस तू? आता तुला काय सांगू, मला उद्या आई या विषयावर शाळेत भाषण करायचंय पण मला काहीच सुचत नाहीये आणि कोणी माझी हेल्प पण करत नाहीये. मी करू का तुला मदत? तू? हो, मी एकदा आमच्या शाळेत भाषण केलं होतं. माझी हेल्प करशील? हो ली.
अडकत अडकत बोललेला पहिला शब्द आई. अगली. हा हा. अडकत अडकत बोललेला पहिला शब्द आई. पेन्सिलनी पाठीवर गिरवलेला पहिला शब्द आई. बोट पकडून एक एक पाऊल टाकायला शिकवणारी आई. मला माझी आई खूप आवडते. माझी पहिली मैत्रीण म्हणजे माझी आई. आई म्हणजे उन्हातली सावली. आई म्हणजे थंडीतली शाल. आई म्हणजे पावसातली छत्री. आईमुळेच मला हे सुंदर जग पाहायला मिळालं. चुका केल्या की आई बेदम मारते. पण माझ्यापेक्षा जास्त वेदना तिलाच होतात. तेव्हा मला आईचा खूप राग येतो. पण काही वेळाने तिचेही डोळे पाणावतात. ज्या हातांनी मारलं तेच हात कुरवाळतात. तीच आई नंतर आपल्याला प्रेमाने समजावते. आपल्याला देवाची भीती दाखवते. स्वतःची शपथ घालते. मला कुठे जास्त लागलं तर नाही ना. या भावनेने ती हळवी होऊन जाते. मी खूप नशीबवान आहे की मी माझ्या आईच्या पोटी जन्माला आले. दाखव ना. थांब ना. मस्त आहे. मला पण. अरे थांब ना. अरे दाखव ना. दादू हे बघ. अरे वा. अरे वा वा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कॉंग्रॅच्युलेशन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वक्तृत्व स्पर्धेत मिळायला दिसतोय. अरे दादू काय मस्त भाषण दिले यार शरयूने. अरे पूर्ण हॉल मध्ये नुसता टाळ्यांचा कडकडाट होता. अरे आमच्या मॅडमच्या डोळ्यात तर पाणी चाललं होतं. पण तिला एवढं चांगलं भाषण कसं सुचलं. हो सांग ना. एक मिनिट. तुम्ही जरा शांत बसणार का. मला नाही सांगायचंय. चल ना. ए लिंबू कच्चा लिंबू. चल ना बाबा मला भूक लागली. तुला खाल्याशिवाय दुसरं काही सुचत का रे. ए तू खाण्यावर जाऊ नको. बाय दादू. बाय दादू. लवकर चला. बाय दादू. अरे पोरा आलो कसा आहे. परवती इथेच सोडून गेला काय. ते जाऊ दे भैया. शरयूला भाषण स्पर्धेत फर्स्ट प्राइज मिळालंय. बधाई हो सालू बेटा बधाई हो. माझा भाषण सगळ्याला आवडला वाटतो. तू जरा गप्प राहशील का. सारी बाबा सारी. जातोच मी. काय झालं काकू. शरयूला भाषण स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. वा अभिनंदन. शरयू आहेच आमची हुशार. नाही काकू. या मेडलवर फक्त तिचा अधिकार आहे. माझा नाही. तिचा म्हणजे कोणाचा काकू. ती ते पण आम्हाला सांगत नाहीये. कोणी दुसऱ्याने लिहून दिलं भाषण. शरयू काय झालं बोल ना. हे घ्या वाचा. तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय ना मला इतकं छान भाषण कोणी लिहून दिलं. चला माझ्या बरोबर. अडकत अडकत बोललेला पहिला शब्द आई. पेन्सिलनी पाठीवर गिरवलेला पहिला शब्द आई. बोट पकडून एक एक पाऊल टाकायला शिकवणारी आई. मला माझी आई खूप आवडते. माझी पहिली मैत्रीण म्हणजे माझी आई. काय माहिती. काय माहित. हे बघ तुम्हाला ऐकायचंय ना मला इतकं छान भाषण कोणी लिहून दिलं ते. हो हो. आज हिच्यामुळेच मला फर्स्ट प्राइज मिळालंय. थँक्स आशा. या मेडलवर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे. नको. हे घे हे मेडल तूच ठेव. अगं नाही राहू दे. तुलाच राहू देते. नाही माझी मामी मला ऑर्डर. तूच ठेव हे तुझ्याकडे. ठीक आहे. पण एका अटीवर. काय. तू रोज आमच्या बरोबर खेळायला येणार. नाही माझ्या मामीला खेळायला आवडत नाही. मग तू एवढं चांगलं भाषण कसं लिहिलं. ते मी माझ्या शाळेत केलं होतं एकदा. कोणत्या शाळेत. गावच्या. इथे कुठल्या शाळेत जातेस. इथे नाही जात. मामी नाही पाठवत इथल्या शाळेत. मग तू दिवसभर घरात काय करतेस. घरातली सगळी काम करते. कपडे भांडी कचरा. तुझे आई बाबा कुठे आहेत. ते नाही आहेत. कुठे गेले. ते देवा घरी गेले. माझे आई बाबा खूप चांगले होते. खूप लाड करायचे माझे.
मला माझी मामी नाही आवडत, मामाही नाही आवडत. माझी मामी मला खूप मारते, शिव्या देते, ती मला खूप त्रास देते, घरातली सगळी कामं करायला लावते. देवा तू मला तुझ्याकडे बोलवून घे, मला नाही राहायचं माझ्या मामा मामींसोबत. मी इतकी वाईट नाही आहे रे, मी खूप चांगली आहे. मला माझ्या आई बाबांबरोबर राहायचंय. मला माझ्या आई बाबांची खूप आठवण येते. कधी बिलगावे पुन्हा तुला, क्षण गोठले असे तुझ्या विना. जो पासली उरी माया तुझी अशी, विरणारती कशी तुझ्या विना. खलते कमी तुझी, पाणावते मनी तुझा विना. फुलपाखरा सवे बागणे सोडले, कोमी जले जणू तुझा विना. कवटाळुनी तुला काय ते सांग आई, सांग आई, सांग आई, सांग आई, सांग आई, सांग आई. ओय शैतान कंपनी, आज शांत. अरे असं शांत बसू नका, तुम्ही शांत बसलात की मला टेन्शन येत. बोला बोला. अरे बोला, रामायण महाभारत काय झालं बोला. दादू
आम्ही तुला सांगितलं होतं ना आमच्या कॉलनीत एक नवीन मुलगी राहायला आली आहे आशा. अरे वा आशा नाव आहे का तिचं? अरे वा छान. तिचे आई बाबा नाहीये, देवा घरी गेले. ती तिच्या मामा मम्मी कडे राहते आणि तिचे मामा मम्मी खूप कडूच आहेत. तिची मामी तिला ओरडते, मारते पण, खेळायला पण नाही पाठवत आणि शाळेत पण नाही. अरे बापरे, मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? आम्ही तर लहान आहोत, आम्ही काय करणार. अरे पण कसं काय करायचं? अरे पण तुम्हाला वाटतं ना की तिने तुमच्या बरोबर खेळावं, शाळेत यावं? हो दादू, ती खूप हुशारही आहे. तिनेच लिहून दिलं होतं मला ते भाषण. काय? हो. अरे वा, म्हणजे ती तुमच्यापेक्षा सुद्धा हुशार आहे. सॉरी, चुकलो. तर मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही मॅडम ना भेटा आणि त्यांना सांगा की आशाला शाळेत घ्या म्हणून. पण मॅडम आमचं ऐकतील का? अर्थात ऐकतील नाही ऐकतील माहित नाही, पण तुम्ही सांगून तर बघा. मॅडम नक्की ऐकतील. हो मग, आणि जर का नाही ऐकलं मॅडमनी तर मग काय करायचं? देवाचं नाव घ्यायचं आणि कोणाचं नाव घ्यायचं मॅडम कडे जाण्याच्या अगोदर हा म्हणा माधुरी की शाबास, आता नक्की काम होणार. मजा आली. अरे कसली मजा आली, मी फक्त चार चोडापाव खाल्ले तरी नशीब त्या नव्हत्या, नाही तर मलाच कमी पडले असते. किती वेळ? अरे तुम्ही यायला पाहिजे होता, काय मज्जा केली आम्ही. एक मिनिट, हे तू बघ विक्रम दादा. अरे निघा. अरे बापरे, चल चल चल. अरे बापरे बाप, पण विक्रम दादा इथे काय करतोय? नक्कीच आपली कंप्लेंट करायला आला असणार. यार हा ना आपल्या कामाची वाट लावून टाकणार आहे. आला आला. ए, आपण मॅडम कडे माफी मागूया. पण माफी कशी मागायची? तू गप बसतो का? ए, आपण खरंच मॅम कडे माफी मागूया. मे आय कमिन मॅडम? येस कमिन. सॉरी मॅडम. काय झालं? आम्ही पुन्हा कॉलनीत नाही खेळणार मॅडम. खेळलो तरी विक्रम दादाच्या घरात चुकून पण बॉल नाही मारणार. अरे पण. आणि आम्ही कॉलनीत आरडाओरडा पण नाही करणार. खरंच सॉरी मॅडम, आम्हाला माफ करा ना. मॅडम, तो विक्रम दादा आला होता ना, त्याचं काहीच ऐकू नका. त्याच्या घरी गेलेला एकही बॉल आम्हाला परत नाही मिळालाय. तुम्ही त्यालाच शिक्षा करा. हे बघा, इथं कुणीही तुमच्याबद्दल तक्रार करायला आलं नव्हतं. तो त्याच्या कामासाठी आला होता. आणि हो, तुम्ही खूप खेळायचं, आरडाओरडा करायचा, दंगामस्ती करायची. अरे मुलं आहात तुम्ही, पण तेवढाच अभ्यासही करायचा. जापाळा. येऊ मॅडम. मॅडम, आमचं थोडं काम होतं तुमच्याकडे. बोला ना. आमच्या कॉलनीत एक मुलगी आली आहे राहायला, तिचं नाव आहे आशा. तिला आपल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का? हे बघा, या शाळेचा प्रवेश सगळ्यांसाठी खुला आहे. आपण तिला देऊ शकतो ऍडमिशन. हा, पण त्यासाठी तिच्या मामा मामींची परवानगी काढावी लागेल. पालकांच्या परवानगी शिवाय कशी देणार रे ऍडमिशन? तेव्हा तुम्ही तिच्या मामा मामींना भेटा आणि तिला इथे घेऊन या. आपण तिला जरूर प्रवेश देऊ. जा पळा बर. थँक यू मॅडम. घूम फिर के शांतीनगर वापस आ गए आप लोग. मामा मामी तयार झाले असते तर मॅडम आम्ही तुमच्याकडे का आलो असतो? असं मृदू आवाजात प्रिन्सिपल मॅडमशी बोलायचं नाही का तुम्ही? मी काय म्हणतो दादू, आपण तिच्या मामा मामीला तयार केलं तर? अरे पण कसं कसं तयार करणार आपण? दादू, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. नको सांगोस. सिरियसली ऐकणार. बर बोल काय. तुला
चांगली आयडिया. अरे काय तुम्ही काय सांगता मला. नाही नाही तसं करायचं मला भीती वाटते ना. पण हे नाही 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 मी नाही करणार नाही करणार नाही करणार. मी करणार. एक मिनिट दोन सेकंड कुठे चालला. एंट्री करायचं नाम सांगो. रामप्रसाद यादव. हा ए माझा नाही तुझा नाम सांगो. अरे माझं नाव. अरे आई बापने नाम ठेवला नाही आहे का ते नाम सांगो. अरे तू मला ओळखलं नाहीस का. तुम्ही काय मुख्यमंत्री आहे तुम्हाला ओळखायला. अरे बोक्या. ए तुला कोण बोलला मला बोका बोलतो ते. मांजर म्हणाली माझ्या कान्यात येऊन याला बोका म्हण. अरे मी ओळखलं नाहीस का रे. अरे मी दादू. ए पानोती तू. तुला तो मी अजिबात सोडणार नाही आहे. नाही का आहे. नाही आहे. ठरवलं नाही का आहे. नाही सोडणार आहे. सोडणार कधी बोलणार. तू मला कंफ्यूज करू नको. अरे हा जर का असंच वागणार असेल तर मी नाही करणार. भैया इकडे ये. पनोती मारू नको. मरतो काय. आज तू चांगलं काम करायला चला. माझा आग भरून आला रे. माझ्या आईन मला नेहमी सांगायचं चांगलं काम कर चांगलं काम कर. ए कुठे गेला कुठे गेला. नेहमी मी इमोशनल झाला का एकट्या लटाकून जातो आहे. नीट केअर काढ आणि सोफ्या खालचा केअर नीट वाकून काढ. कळलं. काय ठेंगा. अच्छा अच्छा. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. दोन वेळा गिळायला हवं ना फुकटच. बघतेस काय माझ्याकडे. नीट केअर काढ. कोण आलाय आता मरायला. कोण हवंय. हे बघा मिक्सर कुकर कंगवे साबण सगळे आमच्याकडे. हा काही नकोय आम्हाला. निघा. हे काय. ठीक आहे हात नका जोडू. बघतो पुन्हा प्रयत्न. प्लीज जा ना. अहो तुम्हाला सांगितलं ना एकदा. अजून इथेच काय उभ्या तुम्ही. मला जमणार नाही म्हणजे नाही. अरे काय एवढं सगळं काय आहे. अच्छा मग माधुरी तू नको हात जोड. मी करतो या मुलांसाठी प्लीज. एक शब्द बोलू नका. आता पुन्हा जर का तुम्ही या सरकारी माणसाचा अपमान केला तर पोलीस कंप्लेंट करेन मी तुमची. सॉरी सॉरी सॉरी. आत या ना आत या. सॉरी. हा तुम्हाला मी काय सेल्समॅन वाटलो. हो ना. काय सॉरी. सेल्समॅन वाटलो मी तुम्हाला. तुमचा तो गेटवरचा बोक्या. तो कसं माहिती तुम्हाला. भैया वॉचमन भैया. तो कॉलनी मध्ये सेल्स मॅन सोडतो का. नाही सोडत. काय तुम्हाला कसं माहिती. कारण मी सरकारी माणूस आहे. सगळी खबर असते मला. संपूर्ण अक्षरशः अभियानातर्फे आलोय मी. कुठल्या. संपूर्ण साक्षरता अभियानातर्फे मी आलेलो आहे. बर काय काम आहे आमच्याकडे. आम्हाला खबर अशी मिळाली की इथे एक मुलगी राहते. राहते ना. हो हो हो.
अच्छा हीच ती मुलगी? हो। ही तुमची मुलगी आहे? नाही नाही, भाची आहे माझी। भाची आहे? काय ग आशा, तुझं नाव काय? ओ, नाव कसं माहिती तुम्हाला हिचं? म्हटलं ना, सरकार म्हणूच आहे सगळी खबर असते। अख्ख्या खोलीची खबर आहे मला। तिला विचारो? हो विचारा। बेटा तुझं नाव काय? आशा। शाळेत जातेस? हो जाते। तिला विचारतोय ना मी, तिला उत्तर देऊ देत। शाळेत जातेस? नाही जात। नाही? ही मुलगी शाळेत जात नाही? मग काय करतेस घरात तू? एक मिनिट, भांडी घासते, कपडे धुते, लादी पुसते, घरातली सगळी काम करते। ही एवढीशी मुलगी घरात काम करते? नाही, लादी पुसते, कपडे धुते, आणि तुम्ही सगळी कामं हिच्याकडनं करून घेता? अहो हिचं वय काय? अहो हिचं वय आहे ते शिकण्याचं आहे। अहो एवढ्या लहान मुलींनी शाळेत जायला हवं, शिकायला हवं, नाही का? आणि तुम्ही तिच्याकडनं काम करून घेता? बाल मजुरी म्हणतात याला, गुन्हा आहे हा गुन्हा। तुम्हाला शिक्षा होऊ शकते माहितीये? 2 वर्ष जेल आणि 5,000 रुपये दंड। अरे बापरे। नाही, तिने सांगितलं, याचा अर्थ मी तुमची कंप्लेंट करणार। नाही नाही नको, असं काही करू नका, मी पाय पडते तुमच्या, सॉरी। एका अटीवरती मी तुम्हाला माफ करेन। कोणती? उद्यापासून या मुलीला शाळेत पाठवायचं। हो पाठवेन ना। कॉन्फिडन्स नाहीये? नाही, जाशील ना तू शाळेत? हो पाठवीन ना, पाठवीन मी। जाईल शाळेत, जाईल ते। शाळेत जायचं उद्यापासून? मी तु नाही, मी नाही, म्हणजे मी ते गाडीतून, म्हणजे तू शाळेत जातीस की नाही हे बघायला। गाडीत नाही येणार आहे मी इथे, इथे बघायला की शाळेत जाते की नाही। शिकायचं? खूप शिकायचं। घरातली कामं करायची? नाही मी करेन ना। मी भांडी कोण घासणार? मी घासेन। लादी कोण पुसणार? मी लादी पुसेन। कोण धुणार? मी धुते। ही शाळेत जाईल? जाशील ना शाळेत? येऊ मी? येऊ या। आणि जाईल ना ती शाळेत? जाईल। हा शाळेत जायचं आहे शाळेत, उद्यापासून शाळेत नक्की। आता तिकडे काय करताय तुम्ही? बाहेर जायचंय ना मला, म्हणून ते येतो। हा मैत्री या। हा अक्कल काय सांगितलंस त्या माणसाला? भांडी घासते, कपडे धुते असं सांगतात त्याला? 2 वेळ गिळायला हवाय ना, मग कामं नको का करायला? जाऊन बघ तो तुझा बेवडा जुगारी मामा कुठे पडलाय, जाऊन शोधून आण त्याला। अगं मी इथे राब राब राबते ना, आणि हे घर चालवतेय। आता तुझ्या शाळेचा खर्च कोण करणार सांग ना? शाळेचा खर्च कोण करणार? आणि तुला शाळेपर्यंत कोण नेणार आहे? मूर्ख कुठली, तू आल्यापासून ना एकही दिवस सुखाने जगू दिला नाहीयेस तू आम्हाला। हद्द झाली, हद्द झाली तुझ्या पुढे। बरं वाटतंय ना आता मामीला त्रास देऊन? मरत पण नाही आगाऊ काढती। काकू, दादूनी का ऍक्टिंग केली आहे माधुरी की कसम। ए दादूनी ऍक्टिंग केली? हो। कमाल आहे बाई तुम्हा पोरांची, पण त्या उद्धट बाईला असंच पाहिजे। हा अहो, पण काकू बरं आहे ना, निदान ह्यांच्यामुळे ती शाळेत तरी जाईल। नाही काकू, पिक्चर अभी बाकी आहे। म्हणजे काकू तू जा ना त्या मामीच्या घरी, बघ ना काय पोझिशन आहे ते। नाही मी नाही जाणार, तिची जीप काही चांगली नाही, मला अजिबात आवडत नाही। काय करते काकू, प्लीज जा ना। प्लीज काकू, प्लीज काकू, ठीक आहे। चला ना मंद लिंबू
कुठे हरवलाय हा माणूस? काही टेन्शन आहे का? नाही, अहो मी ऑफिसला निघाले ना, यांना शोधते जरा. काय आहे, यांच्या बहिणीची मुलगी येऊन राहिली आहे ना आमच्याकडे, तिच्या शाळेच्या ऍडमिशनचं बघायचंय, तिला शाळेत न्यायचंय, कोण जाणार तिच्या बरोबर आता, मला रोज कामाला जायला लागतं ना. मी त्याच बाजूला जाणार आहे, आपली मुलं जातात ना त्या शाळेत, तिकडे करू का चौकशी तिच्यासाठी, चालेल? हो चालेल ना, पण तिथली फी वगैरे व्यवस्थित आहे ना? नॉमिनल आहे अगदी. बरं झालं, खरंच खूप उपकार होतील हो तुमचे. अहो उपकार काय, शेजार धर्म आहे हा. हो बरं, आहे कुठे आशा? आहे ना, बोला होत्या तिला. आशा, ए आशा, ये इकडे लवकर ये. हे बघ, या काकू तुला शाळेत घेऊन जातील, नीट जा हा त्यांच्या बरोबर, चला. आणि हे बघ, जाताना दरवाजा नीट लावून जा, आणि काकूना अजिबात त्रास देऊ नकोस, ठीक आहे? नीट जा हा शाळेत, येईल ती, येते मी, बाय बाय. आता काय बाई, एक मुलगी शाळेत जाणार, खुश की नाही? आता रडायचं नाही हा, हस हस हस. काय सांगताय? हो, हिचे आई बाबा शिक्षक होते, खूप हुशार आहे हो, दरवर्षी पहिला नंबर काढायची. आपल्या इथल्या मुलांमुळे तर हिची मामी तयार झाली हिला शाळेत पाठवायला. कमाल आहे या मुलांची सुद्धा, आय एम प्राऊड ऑफ देम. काय आशा, शिकायचं आहे ना तुला? हो. या शाळेत ऍडमिशन हवी आहे ना? हो. देईन, पण एका अटीवर. कोणत्या? या शाळेत सुद्धा पहिला नंबर यायला हवा. हो नक्की. दिली ऍडमिशन. थँक्यू मॅडम. तुम्ही एक काम करा, हिच्या आधीच्या शाळेचा ऍड्रेस द्या जरा. बर, म्हणजे मग दाखला मागवून घेता येईल. हो नक्की, थँक्स मॅम. कुठे काकू? मिळायला पाहिजे ना ऍडमिशन. काकू, ऍडमिशन झाली. खाली करा, शाळेतलं ओरडेल ना कोणीतरी. शाळा सुटली काय? आता काय झालं? तो साक्षरता अभियानवाला आला होता, म्हणे या पोरीला शाळेत का नाही पाठवत, जेलमध्ये टाकू का तुम्हाला, असं काहीतरी बडबडत होता. अगं पण बाकी सगळ्या गोष्टी बोलतेस तू, त्याला सांगायचं ना कुठं शिकवणार हिला, आणायचे कुठून पैसे? आता काय सांगू मी, काही झालं तरी आपल्याला हिला शाळेत पाठवावं लागणार. अरे कसलं शाळेत पाठवतेस, इथे खायचे वांदे आहेत आपले, पैसे कुठून आणायचे? कोणी येतो? हद्द झाली तुमच्या पुढे. कोणाला बघता? तुम्हीच जाऊन बघा. मी बघतो कोण आलाय ते. नमस्कार नमस्कार. दोन दिवस करता करता महिना झाला, आता पैसे कधी देणार तू? भाऊ त्याच काय झालं माहितीये का? भाभीजी कारण नकोय. अहो साधं मुद्दल दिलं नाही, बॅच तर कधी देणार रे? देतो ना मी नाही कुठे म्हणतो, मला आजची रात्र जाय ना फक्त. हे बघा काहीतरी झोल करतो आणि सगळे पैसे देऊन टाकतो तुमचे सगळे. आजची रात्र बघा, आजची रात्र या दोघांना ओळखतोस का? नमस्कार. हे उद्या सकाळी येऊन तुझी चांगली ओळख काढतील, कळलं? ही छोकरी कोण आहे? ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. छुट्टी में आई आहे? नाही हो. काय झालं ते, माझी बहीण आणि माझे भाऊजी गावच्या शाळेत शिक्षक होते, एका बाईक ऍक्सिडेंट मध्ये दोघे ऑन द स्पॉट गेले, तेव्हापासून या मुलीची जबाबदारी माझ्यावर आहे. मला सगळं एवढं सगळं माझ्यावर. बस तुझा रडगाणं ऐकायला नाही आलो. बर, उद्या सकाळपर्यंत, कळलं ना? नाहीतर हे दोघ जण येतील, पैसे तयार ठेव, नाहीतर माहितीये ना मी कोण येते.
फहीम भाई। हाँ ये तो खुदा हाफिज। एक दिवस ती तुझ्या बाजूला बसेल आणि एक दिवस ती याच्या बाजूला बसेल। ठीक आहे, वॅन मध्ये हिच्या सोबत बसू दे, वर्गात तर माझ्या सोबतच बसणार आहे। ए गप ना, अरे पण ती आपली नवीन मेंबर आहे कुठे? आणि हे दोघं पण कुठे राहिलेत अजून? आई शपथ, आता काय करायचं? एक काम कर, तू मुग्धाताई काकूला बोलव, मी बाकीच्यांना बोलव। हो चालेल। हा धावत का येतोय? सगळ्यांनी चला लवकर, खूप मोठा लोचा झालाय, चला। अरे पण झालं तरी काय? काय झालं? अगं काकू मोठा प्रॉब्लेम झालाय। काय? अगं चल तर लवकर। कुठे गेले असतील हे? तिला शाळेत पाठवावं लागणार म्हणून तिचे मामा मामी तिला घेऊन तर नाही गेले ना? पण गेले तर गेले कुठे? गावाला? कदाचित भैयाला माहित असेल। एक काम करा, तुम्ही दोघे जाऊन पटकन भैयाला बोलू ना। हो जा, जा। भैया लवकर चल, ताईने तुला बोलवलंय। आता काय प्रॉब्लेम झाला? अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, चल लवकर। आलो चला। साला या सोसायटी मध्ये माझ्या शिवाय कोणचं काम होतच नाही। येतो भैया। काय झालं? अरे ही लोक बघ ना कुठे गेली। आयला ताला लाबून गेला पण माझ्या समोर तो कोणी नाही गेला। हे लोक एकदम पहाटेचा गेला असणार, नाईट पालीवाल्याला विचारतो। उचलत नाही आहे, नाईट चपाली करून झोपला असणार। अरे मग आता कसं करणार, कुठे घेऊन गेली ही लोक त्या पोरीला? काय तुम्ही लोक कशाला टेन्शन घेतो आहे? गेला असणार त्याच्या नातेवाईकच्या कडे कुठेतरी। अरे पण इतक्या पहाटे? मला पण काही कळत नाही आहे। चला गेट वरती कोणी नाही आहे, मी जातो, नाईट पालीवाल्याचा फोन आला तो सांगतो। काकू ते कायमचे निघून गेले असतील का? नाही रे बाबा। ताई जी काही तो गडबड आहे, रात्री जो लोक ह्याच्याकडे आला होता तेच लोक आला आहे। तुम्ही सगळा लोक वरच्या जिन्यावर जाऊन लपा, मी बघतो काय आहे ते। चला लोक आज त्याने पैसे नाही दिले ना, त्याला उचलूनच सोडायचंच नाही त्याला। इसकी तो आयला पळाला वाटत। हे कुठे गेलं रे? तुम्ही लोक कुठून आला आहे? हे जेवढं विचारलं ना तेवढंच बोलायचं। आम्हाला नाही माहित आहे, आम्ही ड्युटीवर यायच्या आधीच गेला आहे। ठीक आहे, निघ निघ। हॅलो, हा फहीम भाई, नाय पळालं वाटलं, घराला लॉग आहे त्याच्या, बघितलं आम्ही, वॉचमनला पण माहित नाही भाई। हा भाई, ओके ओके भाई ओके। गेला गेला या। अरे भैया कोण होती ती माणसं? ताई जी मला तो काही तो गडबड वाटतो आहे, ते लोक हे लोकला शोधायला आला होता, जरूर काही तो लपडा आहे। अरे पण कालपर्यंत बरी होती, मी तिच्याकडनं शाळेचा पत्ता सुद्धा घेतला, आणि आज काय झालं अचानक? काकू शरयू मी इथे। अरे ही तो इथेच आहे। बाळा कुठे गेली माणसं सगळे कोंडून तुला? काल आमच्या घरी एक मोठा माणूस आला होता, मामाला ओढून गेला, मामा मामी खूप घाबरले होते। सकाळी बाहेर जाताना सांगितलं गुपचूप घरी बसून राहा, संध्याकाळी येतो। काय मूर्खपणा या लोकांचा। बाळा तू काय खाल्लंयस का? बाळा तू काय काळजी करू नकोस। हा काय वहिनी, काय गडबड?
अरे साळवे नवरा बायको, बघ ना मुलीला कोंडून कुठेतरी बाहेर गेलेत. अरे का वेडी माणसात का? या वॉचमॅनला माहिती असेल ना. काय रे भैया, काय झालं? विक्रम दादा, काल तीन लोक आला होता, ह्याच्या घरात गेला, काय बोलला काय माहित नाही. आज पण दोघा लोक आला आणि जाताना फोन वरती फहीम फहीम भाईचा नाम घेतला. नक्की हेच नाव घेतलं? हा, फहीम खान. बोक्याचे आहे ना, मला हेच कळत नाही. एरवी सगळ्यांवर लक्ष ठेवत असतो, नेमका आज कुठे कडमडला? हो दादू, आज अशा शाळेत येणार म्हणून किती खुश होतो आम्ही. पहाटे तिला कोंडून ठेवून कुठे गेले असतील काय माहित. अरे तिने काही खाल्लं सुद्धा नसेल. या मामा मामीला आहे ना, फोडलं पाहिजे. काकू आहेत ना घरी, काकूने दिलं असेल तिला खायला. आशा, आशा घे बाळा, घे खा. पण काकू, काळजी करू नको, ते येणार आहेत अगं खरंच. आणि नाही ना आले तर मी तुला काढीन बाहेर. भूक लागली असेल ना, खाऊन घे. जात नीट बस आणि खा जा. ही तुमच्या वर्गातली आहे का? नाही, मी बी मध्ये, ती ए मध्ये. हिला नाही ओळखत तू? हिला ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये प्राइज मिळालेलं. अच्छा, ही ती? हिला ओळखत नाही तू? आता विराज बोललाय की नाही ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळ. तू ना विक्रम दादा आला. अरे हो, आपल्या शाळेत कशाला आलाय? आता आपण काय केलं? तू बघ ना. काय चायला? तो तिथं पण नाहीये. सळव्या सळव्या, तू मेला तुझ्या कर्मान. हा बोल. ए, एक पैसा देऊ नकोस त्यांना. हा थांब, एक काम कर, त्याला पैसे देतो असं सांगून तिथंच अडकून ठेव. मी बबन आणि पोरांना पाठवतोय, कळलं का? हा बबन अफजलकडे जायचं, तो साळवे आणि त्याची बायको तिथंच आहेत. दोघांना पण उचला आणि इकडे घेऊन या. जा निघा साळव्या, आता बघतो तुझ्याकडे. काय वेडेपणा आहे हा, इतक्या लहान मुलीला कसं काय कोंडून गेले. हो ना, मी म्हटलं कालच आपलं बोलणं झालंय, आज तिला घेऊन येईन, तर हा असा प्रकार घडला. म्हटलं तुमच्या कानावर घालावं ना. पण आजूबाजूला सुद्धा कुठे काही निरोप नाही ठेवून गेले. नाही हो, साधं वॉचमनला सुद्धा माहित नाहीये. मग आता काय करणार? ते पण आहेच. काय आता, वाट बघण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये ना आपल्याकडे. अरे या 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 साळवे या. 20 वर्ष मी पोलिसांना पळवतोय, तू मलाच पळवायला लागलास. हा भाई, मागे सांगितलं होतं तुम्हाला, फक्त 2 दिवस द्या. भाई असं करू नका भाई. माझ्याकडे तुझ्या करता एक स्कीम आहे झोलर. स्कीम? वा देख वो देख. मी तुझं सगळं कर्ज माफ करतो. त्याऐवजी तू मला तुझी भाची द्यायची. भाची? काय बोलतो काय बोलतो? रुक रुक रुक, वर अजून. हा हा, चालेल चालेल चालेल. आता साळवे एक काम करायचं, घरी जा, भाचीला तयार कर, माझी माणसं तिला न्यायला येतील, कळलं? भाई पण कोणाला खबर लागली तर मी
अरे आज पर्यंत केलेल्या कामाची खबर कोणाला लागली नाही. मी केलेलं काम या कणाचं त्या कणाला कळत नाही. कळलं? चल निघ, माझी माणसं येतील. चल निघ. चला आणतो. चला. सकाळपासून बाहेर गेलेली माणसं अजून कशी आली नाहीयेत? पण ते लोक आलेच नाही तर? नाही आले तर आपण लॉकर्स तोडून टाकूया ना. ए झालं तुझं, जरा गप्प राहशील? जाऊ दे, येतील ते. तुला ना असं कोंडून ठेवलं पाहिजे, मग तुला कळेल. बेकरीतले पाहुणे पैसे आहेत नीट. हो, एवढे पैसे मिळालेत ना, मेलीला हक्कून देऊया घरातून. हे पैसे आपले. ए ते बघा, आले तिचे मामा मामी. ओय शपथ, नुसती कटकट झाली. याचा ओझ होतोय का? मी पकड. असू दे, पकडलं तिथे काय. अगं सुरुवातीला माझी जाम दरकली होती, म्हटलं आता आम्हाला काही जिवंत सोडणार नाही. नाही माझी नाही, अगं तुझी काळजी होती मला. माझ्यानंतर तुझं काहीतरीच तुमचं. पण देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. मी काय सांगते, आता घरी जाऊन आपण. तिला घरात एकटं ठेवून गेले, काहीच कसं वाटत नाही ग यांना. नशीब लवकर तरी आले. पण हे दोघं एवढे खुशीत का दिसत होते? तरी लोचा नक्की आहे. बाय, ते का झालं तुला रडायला? बस 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 बस, आम्ही जरा कुठे बाहेर गेलो तर लगेच रडायचं का असं? बघा केवढी रडते ती. तुला तुला भूक लागली? हा खाल्लंस तू काही? खाल्लंस? उपाशी आहेस ना. थांब थांब, हे घे चॉकलेट, घे चॉकलेट. हा चॉकलेट खा. अरे वा चॉकलेट. आणि तुला माहितीये का, आता आम्ही तुला एका मोठ्या शाळेत पाठवणार आहोत. हो, मोठ्या शाळेत जायचं, कारण आज मामाचं मोठं काम झालंय माहितीये का तुला. तुझे कपडे पटकन बांधून तयार ठेव, आपल्याला आता लगेच निघायचंय. लगेच निघायचंय. तो तू वेफर खाणार? वेफर हा खा खा, गाडू नको हा माझी बायती. हॅलो हा हॅलो हॅलो हा बोला भाई. हा भाई, किती वाजेपर्यंत येतील तुमची माणसं? बर 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 भाई, काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना? तुम्ही असल्यानंतर कसला प्रॉब्लेम? पण भाई काय एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे काय भाई, थोडे पैसे मिळाले असते तर? नाही काय थोडं प्रॉब्लेम आहे ना म्हणून. नाही कसला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही, घेऊन येतो ना. आशाला घेऊन येतो आम्ही, काही काळजी करू नका. ठरलेल्या वेळेला ठरलेल्या जागेवर घेऊन येतो. ओके नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण आपल्या आई बाबांना सांगूया का? नको, आई बाबा आपल्याला चोरडतील. आपण काकूकडेच जाऊया. काकू मगाशीच बाहेर गेल्या, घर बंद आहे त्यांचं. अरे यार श्या, आता काय करायचं? एक मिनिट राहुल दादा. भैया कुठे गेलाय? अरे भैया बाहेर गेलाय, येईल 2 तासात. अरे मग आता काय करायचं? सगळे एकाच वेळी गायब व्हायचे होते म्हणून मी सांगत होतो आपण आई बाबांकडे जाऊया. ए तू गपरे. शरयू आता करायचं काय? मला पण काही सुचत नाहीये. या काकूंना पण नेमकं आजच बाहेर जायचं होतं. कुठे घेऊन जाणार असतील तिला? ते आपल्याला कसं कळणार? पण ही मुग्धाताई पण आली नाही अजून. ती असती तर नक्कीच काहीतरी हेल्प झाली असती. अरे काय झालं, मामा मामी आले नाहीत का अजून? हो ताई आले, पण ओके.
आपण दादूची हेल्प घेऊया का? म्हणजे मामा मम्मी आशाला कुठे घेऊन गेलेत ते कळेल आपल्याला. अरे पण दादूचा नंबर आहे का तुझ्याकडे? मला वाटतं दे लोक दे. 9800-9672. हॅलो. अरे काय करतो म्हणजे काय? तुम्हाला काय करायचंय? भाई भाई कडून बोलतोय काय? चुकलं माझं, दरवेळेला नवीन माणूस फोन करतो ना, मी ओळखणार कसं? आला तुम्ही? नाही ओ, गेटच्या आतमध्ये नको, गेटच्या बाहेरच थांबा, आम्ही बाहेर येतो. हा आलोच आलोच, आता तिला घेऊन लगेच येतो. ओके. हा हॅलो. अरे अगे ए, बाहेर ये, लवकर बाहेर ये. चल 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 झालं. अगं आले ते. हो हो. छान छान. चल चल. काय रे मुलांनो, काय कुठे आहेत अजून? नक्की ऐकलं ना तुम्ही? मग अजून का आलेलं नाही? हॅलो. अरे अरे आले ते. कुठे आले ते? हा ते बघ आले. चल 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 लवकर चल. समोर ना एक मरून रंगाची व्हॅन आहे, तिकडे चालले. हो निघाले. त्यांचा बाटला करतोय आम्ही, तुला मी फोन करत राहते. हो हो चालेल. आपण कुठे चाललोय? अग तुला ते पार्क बघायचं होतं ना. हा त्या आधी तुला पार्क दाखवतो आणि त्याच्यानंतर तुला शाळेत म्हणून एक नवा ड्रेस घ्यायचा आहे. असं छानपैकी एक ड्रेस घेऊ आणि तुला एक छान दप्तर पण आणूया. आणि शाळेत सुद्धा घेऊन जाणार ना आपण? म्हणजे काय कशाला बोलतोय माणूस एवढा? चल तू स्पीड वाढव. अरे कुठे पोहोचला बाबा? इकडे आम्हाला एक मीना टॉवर दिसतय. मीना टॉवर? हो. अरे तुम्ही लोकांनी ही गाडी आणली ना, ही एसी गाडी असती तर थोडं बरं झालं असते. म्हणजे थोडं उघडतय, बाकी काय नाही. आपल्यासाठी नाही, आपल्या राणीसाठी. अरे ते चालले आहेत पुढे. अरे अरे गेले दादू. बर बर. हो. अरे हो. तुबो तुबो तुबो. काय कुठली जागा आहे रे ही? दादू. अरे दादू अगे तू एवढा वेळ सांगते तो कोण आहे कोण आहे, आपण कुठे चाललोय काय माहित नाही, ती माणसं कशी असतील आणि तू त्याला काय सांगते इकडे? अरे Thank you.
हॅलो भाई, थोडा प्रॉब्लेम झाला. बराबर है, इसके लड़के को ला. हा संपला बाबा प्रवास, चल पटकन. हा इले खोल. मुन्ना मेरा मुन्ना. चला चला चल दाखवतो तुला. चल ये ये. चला चला. ए इसको छोड़ गया. शुक्रिया. हाँ भाई. अरे डोले और पट्टी बांध. अरे मांगने क्यों जा. चल चल चल. हाँ भाई चल चल. ये अंदर रख मुन्ना. आ या सालवे साहेब या. अरे आले 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 आले. आशा बाळा हे ना बहीण भाई काका आहेत. हो अग आजपासून तू यांच्याकडेच राहायचं. हे ना तुला खूप चांगल्या शाळेत घालणार आहेत. मला माहिती हे खूप वाईट आहेत. चला आम्ही निघतो. अहो थांबा, कुठे निघालात? नाही यांची डिलिव्हरी झाल्याशिवाय जायचं नाही. म्हणजे तुझे सांगितलं ना तुला. यांना घेऊन जा रे. थांबा इथं. असं काय फोन लाव रे. भाई पण ते बाहेर ते मी बघतो. डिलिव्हरीची गाडी कुठपर्यंत आली आहे ते बघ. ओके भाई. हॅलो विक्रम. आता मी सुलेमान वाडीत हिना टॉवर नावाच्या एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग खाली उभे आहोत. हा ही लोक तर आत गेली आहेत. आता आम्ही काय करायचं? इथे गाडी आहे म्हणजे तिला इकडे आणलं असणार. अच्छा ओके. चला चला निघा निघा. चला चला. मला सांग विक्रम कुठं आहे? 5 मिनिटात येणार आहे म्हणाला. आपण वर जाऊन बघूया का? हळू बोल. आपण वर जाऊन बघूया का? काय आपण वर जाऊन बघायचं का? आई वर जाऊन पण आपण जाऊया. चालेल चालेल. काय करायचं? तू यांना सांभाळून. हा सावकाश सावकाश सावकाश. हा सावकाश. अंधार आहे इकडे खूप. सावकाश. ए ताई तू आधी पायरी बोल. अरे कोणीच नाहीये इथे. मुक्ताताई तुम्हाला काय वाटलं? मला काहीच माहित नाही. ए बघा रे, आईला बोनस मिळाला आपल्याला. हसतो काय? घेत आव्यात त्यांना. ते मी काय म्हणतो मुलांना सोडा. ए गपे, ए बघत काय बसला? घ्या आव्यात त्यांना. तुम्ही नका ना त्यांना. मी हे फहीम Thank you.
बस झालं. बस झालं. कोण आहेस तू? हा मी कोण? हा हे बघ, इन्स्पेक्टर विक्रम जाधव, क्राईम ब्रांच. मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, मांडवली करू ना, यापुढे तुम्हाला पण हप्ता येईल. काय मांडवली काय? मागे बघ फहीम, खेळ संपला तुझा, चलांड बस झालं. शिंदे कव्हर करा रे सगळ्यांना. मुग्धा बऱ्याचशा मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि या सगळ्या प्रकरणामागे फहीम खान या गुंडाचा हात होता. त्याला पकडण्यात पोलिसांना बरेच दिवस अपयश येत होत. जरा बाहेर. अरे माठा बोल, बघतोस काय, बोल लवकर. तुला लक्ष ठेवायला काय झालं? 2 तासाच्या साठी बाहेर गेला होता साहेब, तेव्हाच पोरालोक दादूच्या बरोबर कोठे तरी बाहेर गेला आहे. खरंच मला माहित नाही आहे साहेब, देवाची शपथ खाऊन सांगतो. अरे शपथ कसली खातोस? तुझ्याबरोबर तो दुसरा असतो ना, तो कुठे आहे? अरे फोन काढणी, फोन करा त्याला पहिल्यांदा लवकर. कळतं तुला? अरे कळलं, फोन 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 तिथे त्याला फोन करून विचारतो आहे. थांबा थांबा लवकर. आला आला पनवती आला. थांबा तिथेच थांबा. एक पाऊल पुढे टाकू नका. कुठला पराक्रम करायला गेला होतात? काका तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलांनी. एक मिनिट, आम्ही हे सगळं बघितलेलं आहे टीव्हीवर. उद्यापासून तुझी नोकरी बंद. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आज आमच्या मुलांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. पण काका ऐकून तर घ्या ना माझं. उद्यापासून नवीन ड्रायव्हर ठेवू. चाल चालायला लाग इथून, चालायला लाग इथून, मूर्ख माणूस. अहो पण मी होतो ना बरोबर. या दादूची काही एक चूक नाहीये, उगाच त्याला दोषू नका. आपल्या कॉलनीतले हे साळवे आपल्याच बहिणीच्या मुलीला विकत होते. तिला वाचवण्यासाठी ही मुलं तिथपर्यंत पोहोचली आणि पोलिसांना हे रॅकेट उघडण्यास मदत केली. आणि प्लीज तुम्ही या मुलांना चुकीचं ठरवू नका. हिच्या मैत्रीपोटी आम्ही तिथे गेलो होतो. आज हिच्या जागी तुमची मुलगी असती तर. थँक्यू विक्रम साहेब. थँक्स मला म्हणू नका, ह्या मुलांना म्हणा. मला वाटतं आपल्याला निघायला हवं. चल. आशाला कुठे घेऊन चाललात? आशाचं आता इथे कोणी नाही, त्यामुळे तिची कस्टडी आता आमच्याकडे राहील. तिला आम्ही चांगल्यात चांगल्या अनाथ आश्रमात दाखल करू.
डोंट वरी सर प्लीज. अरे तुम्ही असे सगळे टेन्शन मध्ये का? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे कुठलंच. हे बघा, मी म्हणायचो ना नेहमी जे होत ते सगळं चांगल्यासाठी होत, हो की नाही? अरे लोक बघा आपलं किती कौतुक करतायत. आपण मोठं काम केलं ना म्हणून आपली अशा आता कुठलीच घरातली कामं करत नसेल, तिला कुठलाच त्रास होत नसेल, कुठलाही आपली आशा तिकडे आश्रमातल्या शाळेत जात असेल आता, शिकत असेल आता मग. अरे आपल्याला तर खूप आनंद व्हायला हवा, खुश व्हायला हवं आपल्याला. हे बघा असं शांत राहून कसं चालेल आपल्याला. तो बोक्या बोक्या जाड्या घाल ना, घाल ना माधुरीची शपथ, घाल ना मला म्हण बोक्या म्हणू नकोस त्याला बोलला. तुम्हाला माहिती आहे आपलं बोके सुद्धा माझ्याशी भांडलंच नाहीये. तू सुद्धा खूप उदास राहतो. चार दिवस झाले मी एकटाच बडबडतो. तुम्हाला खूप चेअर अप करतोय एकटाच. नकारे असं शांत राहू. आपण एक काम करूया. हा आपण ना पुढच्या संडेला आहे ना आशाला भेटायला आश्रमात जाऊया. ओके डन 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 ठरलं ठरलं. येस आशाला भेटायला आश्रमात जाऊया आपण. ओके चला चेअर अप करा. अरे म्हणा माधुरी की जय. ललला 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 ललला. फाउंडेशन ऑफ स्वराज. मॅडम आते हो का? येस मॅडम. मी प्रिन्सिपल मॅडमनी पाठवले. शरीव देसाई, जीवन मोरे, प्रिन्सिपल मॅमनी बोलवले. Thank you.
आटली बाटली फुटली. याचा अर्थ माहितीये तुम्हाला? आतली बातमी फुटली. आणि या चित्रपटाची आतली बातमी कुठली आहे बरं? या चिमुकल्यांच्या प्रयत्नानं आशा सारख्या अनाथ मुलीला मिळालेलं स्वतंत्र आयुष्य. सावंत जोडप्यांसारखे काका काकू तिला आईबाप म्हणून मिळाले. खरंच या लहान मुलांकडून आपण मोठ्यांनी शिकण्यासारखं खूप काही आहे ने. किती निरागस आणि निष्पाप असतात ही लहान मुलं, सतत एकमेकांना मदत करायला तयार. आपण मात्र समोरच्याकडून मिळणाऱ्या फायद्या तोट्याचाच विचार करत असतो आणि म्हणूनच फहीम खान सारखे गुंड या समाजात पोचले जातात. समाजातल्या एखाद्या आशाला जरी असं छान शिक्षण मिळालं, स्वतंत्र आयुष्य मिळालं, तरी सुद्धा आमचे प्रयत्न सार्थकी लागले असं आम्ही समजू. धन्यवाद. काय नाही करू हे सांगू नका हो आता. तू तुझ्या घरी मी माझ्या घरी, नको टेन्शन येता जाता. आम्ही काय करू काय नाही करू हे सांगू नका हो आता. तू तुझ्या घरी मी माझ्या घरी, नको टेन्शन येता जाता. सब काटे मग आली लहर अन केला कहर करू आम्हाला जे वाटे. जिस राह चले हम पाएंगे मंजिल को, हार रुसव नको हार फुगव नको प्रेमाची गरज इस दिल को. छोटे ही भले जिस राह चले हम पाएंगे मंजिल को, हार रुसव नको हार फुगव नको प्रेमाची गरज इस दिल को.